आजही 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मैच मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 3 बुकींना दिल्ली पोलिसांनी औरंगाबाद मध्ये अटक केली। दिल्ली पोलिसांची ही कारवाई सीसीटीव्हीत कैद झाली आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची टीम बुकींचा पाठलाग शिर्डीपासून करत होती। बुकी सुनील भाटिया, किरण डोले आणि मनीष गुड्डेवार औरंगाबादच्या सिडको परिसरातील हॉटेल लेमन ट्री मध्ये आले। सीसीटीव्हीच्या पहिल्या दृश्यात बुकींची आलिशान कार हॉटेलच्या गेटमधून आत शिरताना आम्ही आता आपल्याला एक्सक्लुसिव्ह फुटेज हे दाखवतोय। हे तर एक्सक्लुसिव्ह फुटेज आहे। 3 फुटेज सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे स्पष्ट झालंय। बुकींवर जी कारवाई केली दिल्ली पोलिसांनी, औरंगाबाद मधलं हे लेमन ट्री हॉटेल, ज्या लेमन ट्री हॉटेलच्या रिसेप्शन मध्ये हे 3 बुकी आधी आले। दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये आपण बघतोय बुकी हॉटेलच्या रिसेप्शनला थांबल्याचं आपल्याला दिसलं। तिथे त्यांनी हॉटेलमधील रूम बुक केली। त्यानंतर काही वेळानं दिल्ली पोलिसांची टीम हॉटेलमध्ये दाखल झाली। ही टीम मोबाईल ट्रेसिंगच्या सहाय्यानं या बुकिंगच्या मागावर होती। त्यांनी पहाटेच्या सुमारास हॉटेलमध्ये स्वतंत्ररित्या ही कारवाई केली आणि ही कारवाई सकाळी 6 पर्यंत सुरू होती। तिसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आपण पाहू शकतो। 3 सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे स्पष्ट झालं ही कारवाई। आपल्यासोबत आहेत आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळे। विशाल, आम्ही हे फुटेज बघू शकतोय, झी मीडियाच्या हाती हे एक्सक्लुसिव्ह फुटेज लागलेलं आहे, काय सांगाल? महत्वाचं म्हणजे जेव्हा रात्री 12 वाजता ही लोकांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला त्यावेळेस सुनील भाटिया नावाचा जो बुकी आहे तो रिसेप्शनवर गेला। तिथे तब्बल 10 मिनिटं त्यांनी रूमबाबत चौकशी केली आणि 2 रूम बुक केल्या प्रत्येकी 8,000 रुपये देऊन। त्यावेळेस त्यांनी आपल्या पासपोर्टची झेरोक्सही ओळखपत्र म्हणून दिली आणि त्यानंतर इतर 2 बुकींनी 10 मिनिटांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला। हे सर्व बुकींनी त्यानंतर रूममध्ये प्रवेश केला, रूममध्ये गेले आणि तिथे रूममध्ये जाताना किंवा हॉटेलमध्ये शिरताना त्यांचं संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। यात हे बुकी पूर्णपणे दिसत आहेत। त्यानंतर त्यांनी रात्री काम केलं आणि पहाटे 4:30 सुमारास दिल्ली पोलिसांचं विशेष पथक तिथे पोहोचलं आणि त्यावेळेस त्यांनी रिसेप्शनवर या सर्व प्रकरणाची चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांच्या रूम नंबर 201 आणि 202 मध्ये पहाटे 5:00 सुमारास त्यांनी रेड केली आणि या 4 बुकींना ताब्यात घेतलं। यात 3 बुकी होते, मनीष गुड्डेवार त्यात होता, सुनील भाटिया त्यात होता आणि किरण डोळे म्हणून होता आणि त्यांचा ड्रायव्हरही त्यांच्यासोबत होता। त्या 4 जणांना पहाटेच अटक करून सकाळी 8:00 विमानानं दिल्लीलाही नेण्यात आलं। या बुकींचे सर्व गतिविधी होत्या या सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत। पंकज, नक्की ज्या हॉटेलमध्ये हे थांबले होते विशाल, लेमन ट्री हॉटेलमध्ये, त्या हॉटेलमधून आणखी काही माहिती मिळू शकली का तिथल्या मॅनेजरकडून, तिथल्या मालकाकडून किंवा तिथे जे वेटर होते त्यांच्याकडनं आणखी काही माहिती मिळू शकली? कोणकोण यांना भेटायला आलं होतं? नाही, रात्री 12:00 सुमारास ते आले। त्यांनी असं सांगितलं होतं की शिर्डीवरनं नागपूरला परतत असताना त्यांचा 1 ते 2 दिवस इथे मुक्काम असणार आहे, एवढीच माहिती त्यांनी हॉटेलच्या रिसेप्शनला दिली। त्याचसोबत ओळखपत्र म्हणून जे भाटिया म्हणून बुकी आहे त्यांनी आपलं पासपोर्टची झेरॉक्स इथे दिली होती आणि 1 दिवस मुक्काम करून नागपूरकडे रवाना होणार असं त्यांनी हॉटेलला सांगितलं होतं। हॉटेलला याबाबत काहीही माहिती नव्हती। मात्र ज्यावेळेस पहाटे 5 वाजता दिल्ली पोलीस आली आणि त्यांनी जेव्हा माहिती दिली त्यावेळेस हॉटेल एकदम म्हणजे हकूनच गेलं आणि त्यानंतर या सर्व लोकांना अटक करण्यात आली आहे। महत्वाचं म्हणजे हॉटेल प्रशासनाला सुरुवात काही माहिती देण्यात आली होती आणि दुसरी गोष्ट हॉटेल प्रशासनाला स्थानिक पोलिसांना माहिती देण्याचाही मज्जाव करण्यात आला होता। त्यामुळे त्या 3 बुकींना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 5 वाजेपर्यंत स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, मीडियाकडूनच ही माहिती। मुंबईतून जेव्हा हॉटेलमधून अटक करण्यात आली त्याच्या हॉटेलमधल्या रूममध्ये काही आक्षेपार्ह वस्तू मिळाल्या, लॅपटॉप मिळाला, बरेच धागेदोरे मिळाले, त्याप्रमाणे हे जे 3 बुकी थांबले होते लेमन ट्री हॉटेलमध्ये त्यांच्या रूममधून काही मिळालंय का पोलिसांना? दिल्ली पोलिसांनी याबाबत स्थानिक पोलिसांना कुठलीही माहिती दिली नाहीये किंवा मीडियाला कुठलीही माहिती दिली आहे। महत्वाचं म्हणजे त्यांच्यासोबत सर्व सामान दिल्ली पोलिसांनी जप्त केलं आणि ते दिल्लीला घेऊन गेले। हॉटेलच्या रूममध्ये त्यांचं कुठलंही सामान सापडलेलं नाहीये। त्यांच्यासोबत काही लॅपटॉप्स आणि काही फोन होते अशीही प्राथमिक माहिती मिळते। हे सर्व सामान दिल्ली पोलिसांनी सीज केलं आहे आणि आरोपींना ज्यावेळेस दिल्लीला नेण्यात आलं त्यावेळेस हे सर्व सामान सुद्धा दिल्लीला नेण्यात आलंय। तिथेच या सर्व प्रकरणाची त्यांच्या संपूर्ण सामानाची चौकशी होणार अशी माहिती आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। विशाल करोळे आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी, त्यांच्याकडनं आपण ही माहिती घेत होतो। हे एक्सक्लुसिव्ह फुटेज आम्ही आपल्याला दाखवतोय, केवळ झी मीडियाकडे हे एक्सक्लुसिव्ह फुटेज आम्हाला मिळालेलं आहे। आयपीएल मॅचमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 3 बुकींना दिल्ली पोलिसांनी औरंगाबादमध्ये अटक केली। ज्या हॉटेलमध्ये लेमन ट्री हॉटेलमध्ये हे 3 बुकी थांबले होते त्या हॉटेलमधले हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे आम्ही आपल्याला दाखवतोय। बुकी सुनील भाटिया, किरण डोले आणि मनीष गुड्डेवार औरंगाबादच्या सिडको परिसरातल्या
हॉटेल लेमन ट्री मध्ये थांबले होते. याच हॉटेलमधलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. बुकी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या 12 वाजता रात्री हे तीनही बुकी या हॉटेलमध्ये आले. तेव्हा रिसेप्शन काउंटरवर या बुकींनी जेव्हा रूम बुक केली 8,000 रुपये प्रत्येकी एका दिवसाचं भाडं देऊन, ते फुटेज सध्या आपण बघत आहात. आणि त्यानंतर हे दुसरं फुटेज, सीसीटीव्ही फुटेज, ज्यात हे तिघही रात्री 12 वाजता हॉटेलमध्ये आले आणि आपल्या रूममध्ये गेले. हे तीनही जे फुटेज आहे, एक्सक्लुसिव्ह फुटेज, हे झी 24 तासला मिळालेलं आहे. आणि सकाळी 6 वाजता पोलिसांनी इथे दिल्ली पोलिसांचं पथक मोबाईल ट्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी पोहोचलं आणि नंतर ही कारवाई सुरू होती. या तिघांनाही नंतर अटक करण्यात आली. झी 24 तास एक पाऊल पुढे.